हॅलो अँड वेलकम बॅक गाईज टू माय चॅनल. सो आज खूप मोठा दिवस आहे कारण फर्स्ट टाइम आय गॉट अ इन्व्हिटेशन फ्रॉम PNG ज्वेलर्स फॉर देअर डायमंड कलेक्शन, द न्यू ओपनिंग. अँड आज त्यांची अॅनिव्हर्सरी पण आहे, तर त्याच्यासाठी आज स्पेशली आपण तिकडे चाललो आहोत. सो बघूया आजचा दिवस कसा जातोय. आत्ता वाजले 2, या 2 माझी 2:30 हेअर वॉशसाठी अपॉइंटमेंट आहे लॅकमेमध्ये. सो मी तिकडं जाऊन स्वतःला ग्रूम करणार आहे, त्याच्यानंतर आल्यानंतर आउटफिट वगैरे डिसाईड करून रात्री 6:30 ते 7 त्यांचा इव्हेंट सुरू होणार आहे, तर त्यावेळेस आपण तिकडे पोहोचणार आहोत. आणि आता आपण चाललोय लॅकमेला फॉर अ हेअर वॉश विथ माय फ्रेंड ग्रीष्मा. ओके, सो तिकडे गेल्यावर मी परत एकदा तुमच्यासोबत बोलते. So guys, this is my outfit. This I'm wearing for today. And now we are going to take a wash. This is my friend Krishma. So this is what I'm wearing. And आता आपण घेणार आहोत wash, because you can see my hair here. Okay. So let's go. सो नाव वी आर रेडी. यानंतर आता आपण जातोय फॉर सम फूड. सो आता लॅकमेमधून जाऊन मी आणि ग्रीष्मामध्ये आणि माझी थोडंसं काहीतरी खाणार, आणि त्यानंतर खाऊन पिऊन झाल्यानंतर मी घरी जाऊन आउटफिट डिसाईड करणार आहे. इव्हेंटला जाण्याआधी कोणतं घालायचं, काय पूर्ण लुक करणार आहे, तो लुक तुम्हाला दाखवणार आहे. देन तिकडून आपण जाणार आहोत पुणा गाडगेला. सो या, चला आधी इथून निघूया पहिले. सो नाव वी आर रेडी विथ अवर न्यू हेअर, आय मीन नॉट न्यू हेअर, टेक्निकली विथ अवर प्रेप्ड अप हेअर. अँड इसके बाद आम्ही जाणार आहोत मॉलमध्ये जेवायला. जेवायला म्हणजे थोडेसे स्नॅक्स वगैरे घ्यायला, आणि तिकडून खाऊन पिऊन झाल्यानंतर मी घरी जाणार आहे. आत्ताच आम्ही मॉलमधून खाऊन आलो आहे. ॲक्च्युली मी विसरून गेले ते सगळं फोटो वगैरे घेण्याचं खाण्याचा, बट थोडासा मी एक शॉट टाकेल. देन आता घरी जाऊन मी जो आउटफिट डिसाईड करणार होते, त्याच्याऐवजी मी आत्ताच माझ्या माइंडमध्ये डिसाईड केलं आहे, जो लिबासचा न्यू क्लोथ आला आहे, न्यू सेट आलाय कोअर सेट, तोच मी घालणार आहे. सो ते एक टेन्शन संपले, आता फक्त घरी जाऊन आउटफिट घालून तयार व्हायचं आहे. आणि त्याला अजून कमीत कमी आता किती वाजले, अभी हां आता 5, अजून एका तासात मला रेडी होऊन 6:30 काहीही करून निघायचं आहे. सो येस, आता आपण भेटूया घरी गेल्या. ॲज डिसाइडेड आपण हे आउटफिट घालतोय, अँड दिस आउटफिट इज फ्रॉम लिबास. सो ॲज आय डिसाइडेड मी हे घातलंय आउटफिट. आता मला असं वाटतं याच्या वरती की स्मोक वे ठेवू की ॲशेस ठेवू हे समजत नाही आहे, बट आधी मला असं वाटतं की माझा मेकअप संपवा अँड देन वी विल डिसाइड अबाउट हेअर. सो आत्ता वाजतायत 6:15 आणि हेअरचं जे काही आहे ते अजून फिक्स नाही झालं आहे. सो आधी मी फटाफट माझा मेकअप करते कारण माझी स्किन ऑलरेडी प्रेप्ड आहे, त्यामुळे मी अजून प्रेप नाही करणार. ह्यावरच मी माझा मेकअप अप्लाय करून लिपस्टिक वगैरे लावून हेअर सेट करून आपण कमीत कमी 1/2 तास तिथून निघणार आहोत. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करते मेकअप. आय एम युझिंग शुगर फाउंडेशन स्टिक मिनी, स्विस ब्युटी कन्सीलर. हा जो काय ब्लॉग मी माझ्या फर्स्ट टाईम यूट्यूब चॅनलवर ब्लॉग शूट करते, सो मला आयडिया नाही काय होणार आहे शेवटी एडिटिंग करून, जे काही इनपुट येईल ते मी टाकणार आहे. सो प्लीज डोंट जज ॲट ऑल, कारण याच्या आधी पहिले कधीच मी ब्लॉग वगैरे शूट केलेलं नाही. दिस इज माय फर्स्ट टाईम, इग्नोर द मिस्टेक्स. आणि जे मी हिंदी मराठी इंग्लिश तिन्ही भाषा एकत्र केलं आहे त्याच्यासाठी प्लीज माफ करा. नेक्स्ट टाईम मी कुठला तरी एकच भाषा ठरवून त्यातच व्लॉग शूट करेल. ओके, या सो नाव आवर बेस इज रेडी. टाटा.
मच बेटर। लूज पाउडर एक जो मैट फिनिश लुक देते ना, तो कशालाच नाही होऊ शकत, नॉट इवन अ स्प्रे। दॅट इज वॉट आय फील। बाकी मी मेकअप आर्टिस्ट वगैरे नाही, मला काय माहिती नाही। पहिले ना, पहिले आपण आधी सगळे केस मोकळे सोडून बघूया कसे दिसत आहे, कारण मी जस्ट सॉलॉनमधून त्याच्यासाठी केले होते आणि तेच करून आले, केस पूर्ण स्ट्रेट केले। असे मे बी दिसत नसते, मी तुम्हाला एक पूर्ण लुक दाखवते। बट फर्स्ट वी विल डिसाइड अबाउट द ज्वेलरी। आय थिंक मी जस्ट छोटे स्टड्स घालावे ह्याच्यावर, तेच छान दिसतील, कारण लॉंग गोल्डन इयरिंग्स आय डोंट हॅव। मला असं वाटतं ठीक आहे, छान दिसत आहे। अति ओव्हर जाण्यापेक्षा, बिकॉज तो काय माझ्या घरचा इव्हेंट होता, फर्स्ट टाईम मी जाते, त्यातसुद्धा मला शूट करताना लाज वाटणार आहे। सो मी जेवढी डिसेंट राहील तेवढंच चांगली राहील असं मला वाटतं आहे, म्हणून मी हे छोटेच इयरिंग्स चूज करते। मच नाईस, या। सो हियर यू गो। ना अजूकशी टिकली लावूया, टिकली सापडत नाही आहे, त्यामुळे मी लायनरनीच एक छोटासा टॉट देते, कारण माझ्याकडे खरंच आता टिकली अवेलेबल नाही आहे। ओके, लांबून जरी दिसत नसेल तरी जवळून दिसत आहे। सो या गाईज, दिस इज माय फायनल लुक। ओके, द आउटफिट फ्रॉम लिबास, द लिंक विल बी इन डिस्क्रिप्शन। खूप सुंदर आणि सोबर दिसतोय हा ड्रेस, जसा मी इमॅजिन केला होता तसा। या, सो आता माझा मेकअप झाला आहे, द आउटफिट इज डन, मागे माझी आजी झोपली सो इग्नोर हर, अँड आता आय एम ऑल सेट, बट माय मेकअप इज नॉट सेट, त्यामुळे अर्धा तासानंतर आपण निघणार आहोत व्हेन्यूला। आत्ताच कार्यक्रमावरून घरी आले मी, एकंदरीत एक केक कापणं वगैरे झालं, त्याचे मी छोटे छोटे शॉर्ट्स टाकेल, कारण ॲज आय सेड मी तिथे जाऊन थोडी शाय असल्यामुळे मी तिथे जाऊन काही बोलू शकले नाही, कारण सगळे लोक होते, त्यांच्यामध्ये शूट करणं वाज लिटिल वियर्ड फॉर मी। सो त्याचे मी शॉर्ट्स टाकेल छोटे छोटे ह्या व्हिडिओमध्ये, पूर्ण यूट्यूब व्हिडिओमध्ये। आणि बाकी जे मी खरेदी केली, त्यांनी मला त्यांचं नवीन स्टोन कलेक्शन ट्राय करायला दिलं, इट वॉज सो ब्युटिफुल, त्याचेसुद्धा रिव्ह्यूज मी टाकेल। As it was my first event and first time, I was very excited. मला खूप सुंदर वाटलं, खूप छान वाटलं, आणि जी काही खरेदी केली ती मी आता नाही दाखवणार, त्याची फक्त एक झलक देईल, बिकॉज ती गुढीपाडव्यासाठी केली, सो इट इज अ सरप्राईज। हा होता माझा आजचा पूर्ण दिवस। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक अँड सबस्क्राईब, अँड थँक्यू, भेटूया पुढच्या व्हिडिओत, बाय।